नवागडी नवा, नवा राज्य एकवीस ऑक्टोबर भागामध्ये आजचा भाग अतिशय सुंदर आहे यामध्ये तुम्हाला सुलक्षणा कॉमेडी बघायला मिळणार आनंदी ग्लास भरते म्हणते डॅन हे गे चिंगी चॉकलेट दूध चिंगी म्हणते थँक्यू आनंदी आनंदी म्हणते तुला अजून काही देऊ ती म्हणते नको आनंदी पितेन म्हणते वाव आनंदी खूप छान जमलंय आनंदी म्हणते हो का देत जाईल मी तुला आज पण फक्त आज चिंगी म्हणते ओके आनंदी खुर्चीवरून खाली उतरत असते आनंदी म्हणते सावकाश सुलक्षणा मालिका बघत असते आणि तोंडाला पदर लावून रडते तेवढ्या चिंगी येते तिच्या शेजारी बसते एक घोट घेते आणि रिमोट ओढते सुलक्षणा म्हणते अग कार्टून काय लावलं मी माझी सिरियल बघते ना चिंगी म्हणते अग मी शाळेतच जाते ना आता मी शाळेत गेले ना तर तू पाहिजे तेवढा टीव्ही बघ पण मी आल्यानंतर तुला टीव्ही मिळणार नाही सुलक्षणा म्हणते काय ना ह्या घरामध्ये मला एकही मनासारखं करू देत नाही चिंगी काय लक्ष देत नाही आणि कार्टून बघत असते सुलक्षणा हळूच ग्लास घेते आणि तिचं चॉकलेट दूध पिते रमा म्हणते ही बाई एका कोण आहे माझ्या मुलीचं चॉकलेट मिल्क पिते सुलक्षणा नाही अवलक्षण आहे अवलक्षणा चिंगी घ्यायला जाते तिथे ग्लासच नसतो ती म्हणते आजी तेव्हा सुलक्षणा पीत असते आणि म्हणते अग आनंदीने व्यवस्थित बनवलं की नाही ते मी बघत होते आणि पुन्हा प्यायला लागते चिंगी म्हणते माझ्यासाठी बनवलं ना आनंदीने ती उडून घेते तेव्हा सुलक्षणा तिला चिमटा काढते चिंगी म्हणते आओ आणि रडायला लागते रमा म्हणते माझ्या चिंगीला चिमटा काढला राघव राघव इकडे आनंदीलाही चिंगीचा आवाज ऐकू येतो रमा म्हणते राघव लवकर बाहेर ये हे बघ माझ्या चिंगीला चिमटा काढला मला बाहेर पडू दे सोडणार नाही मी तुम्हाला आनंदी येते म्हणते काय झालं चिंगी म्हणते मला आजीने चिमटा काढला आणि ती माझा चॉकलेट मिल्क पण प्याली सुलक्षण म्हणते काय येते तिने मला दिलं आणि म्हटलं तुला जमतं की नाही बघू आनंदी म्हणते चिंगी आजी आपलीच आहे की नाही मी तुला पुन्हा चॉकलेट मिल्क बनवून देते आणि खूप चॉकलेट टाकते रमा म्हणते आनंदी आनंदी फोटोकडे बघते रमा म्हणते ही अशी का बघते माझ्याकडे आनंदी म्हणते चिंगी रडते तरी रमाताई काहीच कसं बोलत नाहीये त्यांना वाईट नाही वाटत का पण असं कसं होईल आणि चिंगीला म्हणते चल आनंदी चिंगीला किचन कट्ट्यावर बसवते आणि म्हणते चिंगी बाई आता रडणं बंद करा बरं आणि तुला माहिते डोळ्याचा नळ बंद कसा करतात चिंगी म्हणते नाही आनंदी म्हणते इकडे बघ डोळ्याजवळ हात नेते आणि नळ बंद करते यावर चिंगी हसायला लागते राघो येतून म्हणतो चिंगीच काय झालं गाई सुलक्षणामध्ये काय रे हट्टी झाली हल्ली राघो म्हणतो आई तुला पण माहितीये एवढ्याशा कारणावरून चिंगी रडणार नाही सुलक्षणा म्हणते तुला काय म्हणायचंय मी तिला मारते छेळते चिमटा काढते राघो म्हणतो ती रडली ना ते चिमट्या काढण्यासारखंच सुलक्षणामध्ये काय फुरगी आहे कळत नाही बाई तिचं आनंदी बाहेर येते आणि बघते रागो फोटो पुसतो म्हणतो रमा सॉरिया चिंगी रडली तुला खूप वाईट वाटलं असेल पण तू काळजी करू नको मी जपतोय तिला अगदी फुलासारखं आणि मीच नाही आनंदी पण तिची खूप काळजी घेते इकडे आनंदी ऐकते आणि स्माईल करते राघव म्हणतो चिंगी आनंदीला आई मानत नाही पण आनंदी मात्र चिंगीला स्वतःची मुलगी मानते आनंदी डोकते आणि फोटोकडे बघते आणि म्हणते रामाताई काहीच कसं बोलत नाहीये हालचाल नाही काय झालंय त्यांना चिंगी आणि राघव जायला लागतात आणि वर्ष आतमध्ये येते आनंदी म्हणते टाटा चिंगी म्हणते बटाटा वर्ष म्हणते आनंदी आई कुठे आनंदी फोटोकडे बघत असते आणि म्हणते आतमध्ये ती फोटो जवळ जाते आणि हात लावून म्हणते रामाताई पुन्हा हाताने मारते म्हणते रमाताई पुन्हा जोरात मारते म्हणते अहो रमाताई फोटोला इकडून तिकडून बघत असते रमा, रमा हलायला लागते आणि म्हणते रमाताई चिडलात का माझ्यावर का मी भांडले म्हणून त्यावर रमा अगदी प्रेमाने नाही म्हणून मान हलवते आनंदी म्हणते असं बोलायला नको होतं तुम्ही वयाने मानाने मोठे हात चुकले मी माफ करा मला तुम्हाला माहितीये या घरामध्ये तुमचा वास असावा म्हणून तुमच्या साड्यांचे पडदे केले मी उशांचे कवर केले एक मिनिट तेच आवडलं नाही का तुम्हाला रमा अगदी स्माइल करून तिच्याकडे बघत असते आनंदी म्हणते अहो तुमचं अस्तित्व असावं म्हणून हे सगळं केलं मी खूप चांगल्या मनाने केलं गळ्याला हात लावते म्हणते मंगळसूत्र वाढलं म्हणून चिडलात का तुम्ही यात माझी काही चूक नाही हो तुमचं मंगळसूत्र व्यवस्थित कपाटामध्ये ठेवलं नाका ना चिडू येऊन बोला ना माझ्याशी तेवढ्यात रागो येतो आनंदी म्हणते अहो काही राहिले का तुमचं तो म्हणतो अगं माझी ब्राऊन कलरची डायरी कुठे आहे ती म्हणते आहो काल तुम्ही वर ठेवली होती ना तो म्हणतो अरे हो थँक्यू आनंदी थँक्यू आनंदी बाय रामा परत फोटोकडे बघते म्हणते माझ्यामुळे रमाताई चिडल्या असतील तर ते त्यांना बोलत केलंच पाहिजे रमा म्हणते आनंदी मी तुझ्यामुळे नाही चिडले खरंच नाही मी बोलते तुझ्याशी पण तुलाच ऐकू येत नाही ती किचन मध्ये जाते आणि रामाच्या आवडता चिवडा घेते आणि म्हणते आई ताई बाहेर येता का जरा दोघी जणी बाहेर येतात सुलक्षणा म्हणते आता काय झालं ती म्हणते आव चिवडा केला होता खाल्लाच नाही तुम्ही सुलक्षण म्हणते चिवडा अगं वर्षा बघ किती गुणाची आहे माझी सून वर्षामध्ये हो आनंदी तशी चांगलीच आहे त्या चिवडा खातात आणि आनंदी फोटोकडे बघून म्हणते रामा पण करायचे ना चिवडा सुलक्षणा म्हणते ती कसली करायची वर्षा म्हणते हो कधी कधी करायची पण बरा असायचा पण हा बेस्ट ए बेस्ट रामा म्हणते मी तुझ्याशी बोलावं म्हणून हे सगळं करते ना अगं मी बोलतेच आहे पण तुला ना दिसतं ना ऐकू येतं आनंदी गच्चीवर जाते आणि म्हणते रमाताई खाली जाते आणि बबनला म्हणते रमाताई घरातच नाहीये आणि भेटायला पण नाही आल्या रे मला बबन मला त्यांची थोडी काळजी वाटायला लागली रे बबन म्हणतो अगं काळजी करायचे दिवस संपले आता सुखाने संसार कर ना आता घरातलं दूध नाचणार ना मिक्सर बिघडणार आता घरात तेच होणार जे तुला पाहिजे आनंदी म्हणते काय बोलतोस तू बबन हाताची ऍक्शन करतो म्हणतो मी गायब केलंय तिला आनंदी म्हणते बबन मी तुला सांगितलं होतं ना असं काही करायचं नाही म्हणून तू का नाही ऐकलंस माझं तो म्हणतो तू नाही करायचं म्हटल्यावर मी शांत होतो ना पण तिने तुला दिला ना परत त्रास मग मला सांग तिला कशाला ठेवायची घरात ती म्हणते अरे त्यांना घरात ठेवायचं की नाही ठेवायचं हा प्रश्न पडणं चुकीचं आहे रे ते घर रमाताईंच इकडे सुलक्षणा आणि रमा येतात आणि गुपचूप आनंदीच्या कपाटातून मंगळसूत्र घेतात वर्षामध्ये आई आनंदीचं मंगळसूत्र सुलक्षणा म्हणते हो आता तसं पण ती घालणार नाही ना वर्षा हो पडूनच राहील ना आई तसे पण माझ्याकडे कानातले नाही मी याचे मस्त कानातले करून घेते सुलक्षणा म्हणते गप्प बस नुसते मायाच्या वस्तूकडे लक्ष मंगळसूत्र घालते म्हणते मला असं वाटतं माझ्यासाठी अशी चेन बनवावी ती मंगळसूत्र घालते आणि रमा आळस देत मागे उभा असते सुलक्षणा मागे बघते तर रमा दोघी एकमेकीकडे बघून आ करून उभा असतात हे बघून सुलक्षणाच्या हातातलं मंगळसूत्र गळून पडतं ती म्हणते वर्षा आणि रमाला शोधायला जाते पण ती गायब झालेली असते वर्षा पुन्हा तिला घालायला लागते ती म्हणते वर्षा नको नको पटकन कपाटा ठेवते आणि तिथून पळ काढते आणि जातानी म्हणते ठेवलंय मंगळसूत्र ठेवलंय आम्हाला काहीच नकोय काहीच नकोय इकडे रमा पुन्हा फोटो मध्ये येते आणि मग ते जोपर्यंत आनंदी गळ्यातलं घालत नाही ना तोपर्यंत माझी काही सुटका नाही इकडे आनंदी मात्र बबनला घेऊन रमाला सोडवायला जाते बबन म्हणतो आज तू तिला सोडशील पण उद्या ती तुला पुन्हा त्रास देईल मग बशील रडत ते दोघं बघतात तर रमाची साडी खाली पडलेली असते आनंदी म्हणते बबन त्या इथून सुटल्या मग घरी कशाने आल्या इकडे वर्षा गुपचूप येते आणि मंगळसूत्र घेते आणि म्हणते आईनी चैन करायच्या आधी या मंगळसूत्राचे मी गुपचूप कानातले करते वर्षा मंगळसूत्राकडे बघत असते तर तुम्हाला काय वाटतं आनंदीचा वेडेपणा आता सगळे समजून घेतील का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद